लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची व्यूहरचना ठरविण्यासाठी अमरावती शहरात पश्चिम विदर्भाची पहिली आढावा बैठक 18 तारखेला काँग्रेस भवन येथे घेण्यात आली. या बैठकीला काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अमरावतीमध्ये दाखल झालेत. अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि महत्वाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी इंडिया आघाडी दररोज मजबूत होत आहे, त्यामुळे भाजपकडून संभ्रम निर्माण केला जात आहे. वेगवेगळ्या खेळी त्यांच्याकडून खेळल्या जात आहे. भाजपच्या या खेळीला फार महत्व नाही. महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी यावे. राष्ट्रीय पातळीवर त्यांना इंडिया आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर कर्नाटकाने केलेले वक्तव्य चुकीचे नाही. राज्य सरकारने आधी आपल्या सीमा पाहायला पाहिजेत, असे ठाम मत काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलेत. लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा काँग्रेससोबत निवडून आले आहेत, याचे स्मरणही त्यांनी राणा यांना करून दिलेत. भाजपसोबत गेल्यावर नवनीत राणा आणि रवी राणा यांची काय अवस्था झाली आहे हे लोकांना माहिती आहे, असा टोलाही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लगावला. अमरावती लोकसभेवर शिवसेनेने दावा केलेला आहे. दावा कोणालाही करण्यापासून आमचा विरोध नाही. शेवटी जागा कोणाला मिळते आणि कोणाकरता अनुकूल आहे आणि निवडून कोणाचा उमेदवार येऊ शकतो त्याच्यावर निर्णय व्हावा. मागणी करणं काही चुकीचं नाही. आता सगळ्या मागण्या एकत्रित केल्या गोळाबेरीत 80 वर चालल्या त्या. राष्ट्रवादी शरद पवार विभागातील कुठकुठल्या जागांवरती काँग्रेस जो आहे तो दावा करणार आहे. आम्हाला असं आहे की महाविकास आघाडी म्हणून दळत असताना मी काही नेमकं आज इथे या गोष्टी इथे स्पष्टपणे बोलू शकणार नाही, कारण की शेवटी कार्यकर्त्यांची काय इच्छा हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आता इथल्या 5 जागा आपल्या ज्या आहेत, इथल्या 5 जिल्ह्या ज्या आहेत, त्या 5 जिल्ह्यामधल्या 4 जागांमधला जो विषय आहे त्या सर्वातला कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते आहेत, आमदार आहेत, माजी आमदार आहेत, जिल्हा अध्यक्ष आहेत, AICC चे मेंबर्स आहेत, जिल्हा अध्यक्ष, या सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. रमेश चेन्नीथला हे राज्याचे प्रभारी नवीन झाल्यानंतर त्यांचा हा अमरावती विभागाचा पहिलाच दौरा आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांना भेटणं, त्यांची काय इच्छा आहे समजून घेणं, आणि विदर्भ ही काँग्रेससाठी नेहमीच एक अनुकूल अशा प्रकारची भूमी राहिलेली आहे, मग ती अमरावती विभाग असो किंवा नागपूर विभाग असो. तर मला खात्री आहे की या विभागातून जास्तीत जास्त जागा काँग्रेससाठी चांगल्या राहतील. महाविकास आघाडीमधून काही मागणी आली तर इथल्या लोकांना विश्वासात घेऊन तो निर्णय घेतला गेला पाहिजे असं माझं मत आहे. इथल्या लोकांच्या भावना समजून घेऊन कुठल्या जागा काँग्रेस लढवाव्यात आणि कुठल्या जागा मित्रपक्षांच्या बाबतीत विचार करावा, ते लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल. की इथे इंडियाची परिस्थिती रोज चांगली होत चाललेली आहे. सर्व आता आपसुद्धा, आम आदमी पार्टीसुद्धा इंडियाच्या गठबंधनमध्ये जवळपास जागा निश्चिती होऊ लागलेल्या आहेत. सर्वत्र इंडियाला वाढता पाठिंबा लक्षात घेता एका प्रकारचा संभ्रम निर्माण करण्याच्या उद्देशाने काही गोष्टी भाजपच्याकडून मुद्दामून खेळी खेळल्या जात आहे. त्याला फारसं महत्त्व द्यायची गरज नाही. वास्तव काय आहे हे पाहिलं पाहिजे आणि त्यातून लोकांना संभ्रम अवस्थेमधून विनाकारण टाकण्याचा हा प्रयत्न भाजपकडून आहे, त्याला फारसं महत्त्व मी देत नाही. राजन साळवीच्या घरी जे आहे ते एका रात्री ECB ची धाड पडली आहे, तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती आहे सुरज चव्हाण यांना महानगरपालिकेच्या खिचडी घोटाळा संदर्भात अटक झालेली आहे, कसं पाहतं? त्यात हे काही नवीनच राहिलेलंच नाही आहे. देशामध्ये सर्वत्र या गोष्टी रोज सुरू आहेत आणि जशा जशा निवडणुका जवळ येतील त्याची तीव्रता वाढत जाणाऱ्याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे हे नवीन काही नाही. देशातल्या राजकारणाने गेल्या 4-5 वर्षात जे वळण घेतलेलं आहे हा लोकशाहीचा निच्चांक आहे. सर्वात खालच्या थरावर या गोष्टी देशात सुरू आहे आणि विशेषतः निवडणुकीच्या तोंडावर या गोष्टी याच्यापेक्षा अधिक वाढतील हे चित्र आहे. प्रकाश आंबेडकर म्हणतात की मला NDA मध्ये यायचं आहे, मात्र मला अजूनपर्यंत काँग्रेसकडून बोलावलं नाही. ते मला तर प्रकाश आंबेडकरांना सोबत घेतलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. संजय राऊत यांनी दिल्लीमध्येच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की आम्ही त्यांना महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्याच्या बाबतीत अनुकूल आहोत. तर एक एक आपल्याला टप्प्याटप्प्याने गोष्टी करतात. महाविकास आघाडीमध्ये आल्यानंतर आपल्याला पुढे इंडियाचाही विचार करणं काही अवघड नाही आहे. इंडिया हा असं आहे की ज्या इतरही पक्ष आहेत त्याच्यामुळे तो निर्णय घेत असताना निश्चित सकारात्मक, मी तर सकारात्मक आहे ह्या बाबतीमध्ये. पक्षश्रेष्ठींची पुढाकार घेऊन आम्ही बोलू त्याच्यामध्ये, परंतु सुरुवात MBAपासून केली तर अधिक बरं होईल. राष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न हा वरिष्ठ पातळीवर हाताळला जाईल, पण आम्हीसुद्धा आमच्या वतीने त्यांच्यासाठी शब्द खर्च करून
इंडियामध्ये समावेश करण्याच्या बाबतीमध्ये जी काही पद्धती आहे किंवा जे काही विचारविनिमय करावा लागतो त्यामध्ये आमचीसुद्धा भूमिका एक सकारात्मक राहील, पॉझिटिव्ह राहील आणि प्रकाश आंबेडकरांना सुद्धा राष्ट्रीय पातळीवर कशा पद्धतीने सामावून घेता येईल आपल्याला, त्याकरता आम्हीही त्याच्यामध्ये लक्ष घालू. लोकार्पणानंतरचा मोठा दावा रवी राणांनी केला तो कसं पाहतो? त्यांना काय म्हणायचं म्हणू द्या, त्यांचीच अवस्था काय आहे लोकांना माहिती आहे. राम मंदिराच्या बाबतीतला प्रश्न हा एकेकाळी थोडा वादास्पद होता, सुप्रीम कोर्टात निर्णय घेतल्यानंतर विषय तो बराचसा संपलेला आहे. भावनेचे प्रश्न निश्चित असू शकतात, मी काय नाकारत नाही. आम्हीसुद्धा रामाचे भक्त आहोत, रोज सकाळी पूजा आम्ही देवाची आम्हीही करतो, त्यामुळे राम काही फक्त भाजपची मक्तेदारी आहे का हा खरा प्रश्न आहे. थँक्यू. लॉजिकल आर्ग्युमेंट भरपूर आहेत. मला महाविकास आघाडीमधल्या अन्य घटक पक्षांच्या विरोधात मी बोलणार नाही. पथ्य काही पाळली पाहिजेत, एकत्र राहिलं पाहिजे आणि एकोप्याच्या वातावरणामध्ये उमेदवारीचा निर्णय झाला पाहिजे. आता तुम्ही मला विचार तिकडे जाऊन विचारणार तुमचं काय म्हणणं आहे म्हणून, मला माहिती येते. त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे, आमची भूमिका त्यांना त्यांची भूमिका मांडू द्या, आम्ही आमची भूमिका मांडू आणि त्यातून जे ठरेल त्याप्रमाणे आपण निर्णय घेऊ. ते मला एक तर विषय असा आहे की राज्याच्या ज्या सीमा आहेत राज्य सरकारने पहिलं राज्यात पाहिलं पाहिजे, कुठल्याही राज्याने असो. त्यामुळे राज्याची जबाबदारी राज्य, आपण राज्यातच अनेक ठिकाणी अनेक गोष्टीचा लाभ मिळत नाही आहे, तर आपण तिकडे जाण्यापेक्षा आपल्या राज्यामधल्या सीमावर्तीय भागामध्ये लक्ष अधिक दिलं जास्त योग्य होईल. कारण की आपली लोकं इतर राज्यात जाण्या इतपत, आता महाराष्ट्राच्या बॉर्डरमधली लोकं म्हणतात की आम्हाला तिकडे तेलंगणामध्ये जाऊ द्या, आम्हाला तिथे कर्नाटकात जाऊ द्या, का आता त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आहे म्हणून तसं म्हणतात. त्यामुळे मला वाटतं प्रत्येक राज्यांनी आपापल्या सीमावर्तीय भागात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. लोकांमध्ये दुर्लक्ष त्यांच्याकडे होत अशी भावना वाढत चालली आहे आणि त्यामुळे त्या त्या राज्यांनी आपल्या सीमावर्तीय भागात अधिक लक्ष द्यावं. आणि ते काय त्यांनी जे वक्तव्य केलं कर्नाटकने काय चुकीचं नाही. अमरावती विभागात निवडून आले, परंतु त्यांनी नंतर भाजपला समर्थन दिलं, हो ते आश्चर्यजनक आहे. म्हणजे तुम्ही निवडून आमच्या समर्थनावर येता आणि काही दिवसातच मी काही क्षणातच तुम्ही दुसरीकडे उडी मारता, मला वाटतं हे अपेक्षित नव्हतं. त्यामुळे त्यांनी तर ज्या पक्षांनी त्यांना मदत केली ही जागा राष्ट्रवादीकडे सोडली होती त्यावेळेस काय विशिष्ट परिस्थितीमध्ये त्यांनी ती राणांना दिली, त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आणि विशेषतः काँग्रेसच्या अधिक मदतीने त्यांनी ज्यावेळेस जागा जिंकली त्यावेळेस त्यांनी किमान काँग्रेसला विश्वासात घेतल्याशिवाय कुठला निर्णय राजकीय घ्यायला नको पाहिजे होता अशी काँग्रेसजनांची अपेक्षा. काँग्रेसचे सर्व नेते कार्यकर्ते झटले, त्याच्या निवडणुकीत मदत केली, तर मला वाटतं की हे त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं आणि नाराज